राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांना स्वागत। मित्रांनो, आता आपण आहोत बोपुडीमध्ये। बोपुडीमध्ये हा जो एकेरी रस्ता या ठिकाणी करण्यात आलेला आहे, या एकेरी रस्त्याच्या प्रश्नाबाबत या ठिकाणी आरबीआयचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष परशुराम वाडेकर या ठिकाणी आलेले आहेत। नागरिकांना होणारा त्रास, त्याचप्रमाणे खडकीवरनं बोपुडीकडे येणारी दुचाकी आणि तीनचाकीसाठीची वाहतूक, जी वाहनं आहेत जी फुल स्पीडने आपण माझ्या मागं बघताय, या वाहनांचा वेग जो आहे हा वेग लिमिटेड करणे, त्याचप्रमाणे ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर टाकणे, सिग्नल यंत्रणा उभारणे, यासारख्या मागण्यांसाठी या ठिकाणी वाडेकर जे आहेत हे आंदोलन करत आहेत। या प्रमुख मागण्यांसाठी या ठिकाणी वाडेकर यांचं म्हणणं काय आहे हे आता आपण बघूयात। नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। या ठिकाणी उकडी चौक ते खडकी बाजार रोडा रोड, इकडे खडकी स्टेशन आणि पुढे पिंपरी चिंचवडच्या या ठिकाणी मेट्रोचं काम सुरू आहे। या मेट्रोच्या कामाला आमच्या नागरिकांचा, नगरसेवकांचा कोणाचा विरोध नाही, त्यांनी काम करावं त्यांना आमचा सपोर्ट आहे। परंतु गेले अनेक 2-4 महिन्यापासून या ठिकाणी मेट्रोचे काम करते, ते मेट्रो काम करत असताना कोणालाही स्थानिक लोकप्रतिनिधी नागरिक विश्वास न घेता काम करत। या ठिकाणी काल एका तरुण मुलांचा अपघात या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवर झाला आणि करून परका आज आपल्याला सगळ्याला सुटून गेला आहे। अनेक अपघात या 2-3 दिवसात झाले। गेल्या आठवड्यामध्ये मेट्रोचे कमिशनर गाडगीळ साहेब यांना मी स्वतः भेटलो, त्यांना काही सूचना केल्या। या ठिकाणी आपण जे रस्ते बंद करणार आहे ते बंद करत असताना स्थानिक नागरिकांचा देखील विचार करावा,
त्यामुळे काल रात्री मी गाडगीळ साहेब कमिशनर आणि एसएपी कारंडे मेट्रोचे जे प्रमुख सुरक्षा विभाग आणि ट्रॅफिक बघतात त्यांच्याशी बोललो. गाडगीळ साहेबांनी सांगितलं की उद्यापासून मी काम सुरू करतो. त्यांना मी स्पष्ट सांगितलं उद्या आम्ही आंदोलन करणार आहोत. त्यामुळे आज नगरसेविका सुनीता मोहनराव वाडेकर या परिसरातील सगळे नागरिक रिक्षास्टँड आदरणीय पी आय पठाण साहेब आदरणीय ट्रॉफिकच्या जोशी मॅडम तसेच मेट्रोचे कारंडे साहेब मेट्रोचे साळुंके साहेब अन्य सगळे कार्यकर्ते व्यापारी रिक्षावाले या ठिकाणी उपस्थित आहेत. तर म्हणजे या ठिकाणी आम्ही त्यांना आज 3-4 मागण्या केल्या. एक पहिली मागणी केली की या ठिकाणी हे मेट्रोचे जे रोड तुम्ही डायव्हर्ट केलेला आहे त्या ठिकाणी त्याला पत्र्याचे पक्के बॅरिकेड या ठिकाणी लावावेत जेणेकरून टू व्हीलर आणि रिक्षा त्यातून जाईल. तसेच या ठिकाणी बॉम्बे पुणे रोडला देखील खडकी स्टेशनपर्यंत तसेच पत्रे बॅरिकेड लावावेत. तसेच या ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला डिवायडर करायला पाहिजे. तसेच काही ठिकाणी आपल्याला 20 स्पीडचा बोर्ड लावला पाहिजे. मेट्रोचे जे होमगार्ड आहेत की जे काम करतात त्यांचं वय मर्यादा 70-60 असं आहे. तर असे वयस्कर लोक मेट्रो झाल्यानंतर चुकून ट्रॅफिक कंट्रोल होणार. तर किमान एक तरुण पोरं मेट्रोने या ठिकाणी उभे करावेत अशी देखील या ठिकाणी आज आम्ही मागणी केली आहे. तसेच जे पोरगं आज वागलं देवकुळे तर त्या मुलाच्या घरी देखील काहीतरी मेट्रोने मदत करावी. एक गरीब दलित समाजातला मुलगा आज मेट्रोच्या चुकीमुळे त्याचा जीव गेलेला आहे. त्यामुळे आज आम्ही आंदोलन करण्यासाठी आज सगळे या ठिकाणी सुनीता वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आलो होतो. परंतु या ठिकाणी कोविडच्या ह्याच्यामुळं आम्ही आंदोलन न करता आदरणीय पाटील साहेब मॅडम आणि सीआय चव्हाण साहेबांनी विनंती केल्यानंतर हा चर्चा करून आम्ही हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या ह्या मागण्या मान्य नाही झाल्यास आम्ही मोपडीतील सर्व नागरिक सर्व रिक्षावाले सर्व स्थानिक खडकी बाजार सगळ्या परिसरातल्या लोकांना रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. मेट्रोने स्वतःची दादागिरी करू नये. मेट्रोने स्थानिक नागरिकांचा विचार करावा. हे अपघात होणारे त्यांनी थांबवले पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आज ज्या आम्ही मागण्या करत आहोत त्या मागण्या नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही त्या मागण्या केल्या आहेत. मेट्रोने आता शब्द दिलेला आहे. म्हणजे जे करांडे साहेब आहेत जे गाडगिळ साहेबांकडून आलेले आहेत त्यांनी सांगितले 5 दिवसामध्ये आम्ही ज्या मागण्या केल्या त्या मागण्या त्वरित या ठिकाणी आम्ही सोडू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही जोरदार आंदोलन करून मेट्रोचं काम बंद पाडू. मेट्रोने त्यांची एक तरफी दादागिरी करू नये. स्थानिक नागरिकांचा विचार मेट्रोने करावा. कारण की इकडे झोपडपट्ट्या आहेत. इथं व्यापारी वर्ग आहे. इथं गरीब लोक राहतात. त्यांना घरी जाता यावं. त्यांना घरी जाता आलं पाहिजे. 2-3 किलोमीटरचं सराउंडिंग करून जाणं शक्य होणार नाहीये. कोरोना काळात रिक्षावाल्याचे धंदे बंद आहेत. पोटा मारण्याचा प्रश्न आहे. त्यामुळं मेट्रोने या सगळ्याचा विचार करावा ही विनंती आज आम्ही करत आहोत. पुन्हा या ठिकाणी गाडगिळ साहेबांना आम्ही आजच आम्ही भेटणार आहोत. आणि हे प्रश्न 5 दिवसात मेट्रोने शब्द दिल्याप्रमाणे मार्गी नाही लागले तर याच्या विरोधात आम्हाला या कोरोनाच्या काळामध्ये आंदोलन करावं लागेल. धन्यवाद. जय भीम जय महाराष्ट्र. रिटायर्ड एसएपी करा. मेट्रोचं काय? मेट्रोचं मी ट्रॅफिक आणि सिक्युरिटी. आपल्या इथं वाहतुकीची समस्या झालेली आहे. ट्रॅफिक जाम होत आहे. वाहतूक कोंडी होती. वन वेमुळे जो नागरिकांना त्रास होतोय यासाठी नागरिकांनी अनेक वेळा तुम्हाला तक्रारी अर्ज दिलेले आहेत. आता त्याच्यावर उपाययोजना म्हणून तुम्ही काय करताय? उपाययोजना म्हणून आम्ही कालपासून स्पीड ब्रेकर गाड्यांचं स्पीड कमी व्हावं म्हणून रबर स्पीड बॅरिकेड लावत आहोत. 8 ठिकाणी रबर स्पीड बॅरिकेड लावत आहोत. त्याच्यानंतर वाडेकर साहेब आणि कॉर्पोरेटर मॅडम त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पब्लिकचे ग्रिव्हियन्सेस आहेत ते आम्ही सॉल्व केलेले आहेत. आम्ही 2 मीटरचं हार्ड बॅरिकेड पुऱ्या रोडवर लावून पब्लिकला म्हणजे पेडेस्ट्रियन लोकांना ये जा करण्यासाठी आणि टू व्हीलरसाठी ते करत आहोत. जिथं जिथं स्पीड ब्रेकर लावलेले आहेत तिथं आम्ही कॅट आईज लावत आहोत जेणेकरून की पब्लिकला समजावं इथं स्पीड ब्रेकर आहेत. तसंच स्पीड लिमिटबद्दल बोर्ड लावलेले आहेत. वन वेबद्दल बोर्ड लावलेले आहेत. आणि किती डिस्टन्स आहे कुठून कुठपर्यंत जायला त्याची पण बोर्ड लावलेली आहे. खडकीवरनं बोपुडीला येण्यासाठी जो साईडला टू व्हीलरसाठी ट्रॅक केला जातोय ते बॅरिकेडचं काम कधीपर्यंत होईल? ते बॅरिकेडचं काम आम्ही आज सुरू करत आहोत. 5 दिवसात ते संपूर्ण. गेल्या 3-4 दिवसापासून आपल्या इथं वन वे जो केलेला आहे त्यानंतर वाहतूक शाखेकडनं काय प्रोव्हिजन केली जाते? मी माझं पोलीस बंदोबस्त 100 पेक्षा जास्त लोक मी लावले आहेत बाहेरच्या डिव्हिजनकडून घेऊन. आणि इम्प्लिमेंटेशन म्हणजे त्यांनी वन वे सुरू केल्यानंतर इम्प्लिमेंटेशन बाकीच्या सुरू केल्या. बोर्ड लावणे, नो एंट्रीचे, आम्ही अनेकदा पत्रव्यवहार करा. पहिले ती पूर्तता करा आणि ते करा. तर ते तुम्ही एकदा सुरू हो द्या. मग जशी जशी गरज लागेल त्यावेळेस करू. काल मी नेमकी मुंबईला होते त्या काळातच काल संध्याकाळी 4:15 साडेचार 4:30
कंपनीसमोर अपघात झालेला आहे आणि ते न होण्यासाठी आज वाडेकर साहेब आणि मॅडम मी ते इथले रहिवासी पण आहेत आणि इथे कार्पोरेटर पण होते त्यांनी ज्या मी आत्ताच आले 4 महिन्यापूर्वी त्यांनी ज्या सूचना सांगितल्या आहेत त्याची मी मेट्रोकडून पण पूर्तता करीत आहोत आणि मला पण लोकांसाठी काय करता येईल टू व्हीलर किंवा त्या 3-चाकीसाठी त्याची मी आता 4 दिवसात त्यांच्याकडून काम करून घेत आहे. मुळात आता स्पीड ब्रेकर म्हणजे गाड्यांचा स्पीड कंट्रोल करणे ही एक मागणी आहे त्यासाठी मग आता काय करतो बसवलेले आता स्पीड ब्रेकर आणि बसवले स्पीड ब्रेकर बसवलेले आणि पांढरे पट्टे आम्ही कॅन्टोनमेंटला आणि कॉर्पोरेशनला दिलेले ते काही बसवलेले नाही त्यांनी अजून त्यांच्याकडनं काही इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही. आणि इकडेचे जे रस्त्याचे छोटे छोटे जे ड्रेनेजचे झाकण आहे ते खड्डा येतो तिथं पण लोक पडतात ते पण त्यांनी पूर्तता केलेले. या ठिकाणी आपण बघतोय स्पीड ब्रेकर जो रस्ता एकेरी वाहतूक करण्यात आलेला होता त्यामुळे गाड्यांचा जो वेग आहे हा गाड्यांचा वेग भरपूर वाढलेला आहे. हा वेग नियंत्रण करण्यासाठी या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्यात येत आहेत. हे स्पीड ब्रेकरचं काम आता या ठिकाणी मानाजी बाग या ठिकाणी सुरू आहे ते आता आपण बघूयात. अशा प्रकारच्या बातम्यांनी अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत. आमच्या बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.